नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर अक्षय राजन थुरवत, विभाग प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ सिविल एंड एन्वायरमेंटल इंजिनियरिंग, कोल्हापूर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीज, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऑटोनॉमस कोल्हापूर, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आज एकीकडे तंत्र शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांची संख्या ही वाढत असताना, जसे योग्य आणि दर्जेदार तंत्र शिक्षण देणारी संस्था किंवा महाविद्यालय निवडणे हा मोठा गंभीर प्रश्न आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर विद्याशाखांचे अनेक पर्याय उपलब्ध असताना योग्य विद्याशाखा निवडणे हा सुद्धा एक गंभीर प्रश्न आहे. अशा वेळी परंपरागत चालत आलेल्या विद्याशाखांना पर्याय म्हणून उत्तम संधी व शाश्वत भवितव्य असणारी विद्याशाखा म्हणून सिव्हिल आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजेच स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीकडे बघणे हे वावगे ठरणार नाही. मनुष्य हा पर्यावरणाचा एक अविभाज्य असा घटक आहे. पर्यावरणात होत असणारे अनपेक्षित बदल हे वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरण, शुद्ध स्त्रोतांचा अतिरिक्त वापर व वेगाने वाढणारे प्रदूषण या सर्वांचा अपरिहार्य परिणाम आहे. त्यामुळे उद्भवणारे धोक्यांवर नियंत्रण मिळवून शाश्वत जीवनासाठी राष्ट्रीय व जागतिक पातळीवर कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. यातूनच अभ्यासाची, संशोधनाची व उपाययोजनांची अनेकविध क्षेत्रे निर्माण होऊ लागली. त्याचाच एक भाग म्हणून सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी या विद्याशाखेची आवश्यकता व विकास झाला आणि करिअरच्या अत्यंत व्यापक अशा संधी उपलब्ध झाल्या. मित्र हो, आता आपण महाविद्यालय व डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग बद्दल माहिती घेऊ. आज महाराष्ट्रातील विना अनुदान तत्वावरील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून प्रचलित असलेल्या व पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रथम पसंती म्हणून नावारूप आलेल्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस कोल्हापूरची स्थापना ही कोल्हापुरातील औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ व्यक्तींनी एकत्र येऊन 1983 साली केली. महाविद्यालयाच्या नियामक मंडळावर उद्योग व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व तज्ज्ञ व्यक्ती असून गेली 37 वर्षे KIT हे उत्कृष्ट तंत्रशिक्षणाचे केंद्र म्हणून नावारूप आले आहे. डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगची स्थापना ही सुद्धा 1983 साली झाली असून KIT हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे जिथे BTech इन सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम शिकवला जातो. डिपार्टमेंटमध्ये BTech बरोबरच MTech एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. महाविद्यालयाने व डिपार्टमेंटने आजवर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेली आहेत. महाविद्यालय हे AICT नवी दिल्ली, DTE मुंबई आणि महाराष्ट्र शासनाकडून मान्यता प्राप्त असून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरशी कायमस्वरूपी संलग्नित आहे. महाविद्यालयास NAC अ श्रेणी प्राप्त असून स्वायत्त म्हणजेच ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता प्राप्त आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगला आजवर 3 वेळा NBA अक्रेडिटेशन मिळालेले आहे. डिपार्टमेंटमध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग असून 4 प्राध्यापकांचे IIT, NIT आणि प्रतिथयश संस्थांमधून PhD शिक्षण पूर्ण झालेले असून इतर 6 प्राध्यापकांचे PhD शिक्षण हे अंतिम टप्प्यात आहे. डिपार्टमेंटमध्ये पुरेसा सपोर्टिंग स्टाफ उपलब्ध असून सुसज्ज अशा लॅबोरेटरीज, डिपार्टमेंटल लायब्ररी, सेमिनार हॉल, प्रोजेक्ट लॅबोरेटरी, क्लासरूम्स, ट्युटोरियल रूम्स यांची उपलब्धता आहे. डिपार्टमेंटने अनेक औद्योगिक व संशोधन संस्थांशी सामंजस्य करार केलेले असून अनेक प्रतिथयश संस्थांचे सभासदत्व घेतलेले आहे. त्याअंतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डिपार्टमेंटच्या ॲडवायझरी बोर्ड म्हणजेच सल्लागार समिती आणि बोर्ड ऑफ स्टडीज म्हणजेच अभ्यासक्रम नियामक मंडळ यांच्या सदस्यांच्या मदतीने औद्योगिक क्षेत्रातील समस्या, गरज व मागणी लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला जातो. त्याचबरोबर डिपार्टमेंटच्या वतीने प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा विविध कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विशेष सहभाग असतो. डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांना विविध स्तरांवर त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये विविध पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. तसेच डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांनी विविध विषयांवरील पुस्तके तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद व संशोधन पत्रिकेतून अनेक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. तसेच त्यांना संशोधनात्मक उपक्रमांसाठी अनुदान सुद्धा मिळालेले आहे. डिपार्टमेंटचे प्राध्यापक हे कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद,
शिवाजी विद्यापीठ व इतर संस्थांच्या सल्लागार समितींमध्ये एक्सपर्ट मेंबर म्हणून कार्यरत असून ते विविध प्रकल्पांवर कार्यरत आहेत आणि असतात. त्याचबरोबर डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांचा शहर स्वच्छता आराखडा, एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट, राष्ट्रीय सरोवर संवर्धन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, एअर क्वालिटी मॉनिटरिंग यांसारख्या प्रकल्पांत विशेष सहभाग असतो. तसेच डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांना रिसर्च इनिशिएशन स्कीम अंतर्गत अनुदान सुद्धा मिळालेले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्या विकासाच्या दृष्टीने डिपार्टमेंटच्या वतीने त्यांना नेहमी प्रोत्साहित केले जाते. आजवर विद्यार्थ्यांनी अनेक स्तरांवर विविध पारितोषिके प्राप्त केलेले आहेत. महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या बेस्ट आउटगोइंग स्टुडंट पुरस्कारावर डिपार्टमेंटच्या 5 विद्यार्थ्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी परदेशातील विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. तसेच विविध स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके आणि सन्मान मिळवलेले आहेत. डिपार्टमेंटच्या वतीने उत्तम व दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने अनेक पावले उचलली जातात. सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आवश्यक त्या विषयांसह एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या सर्व विषयांवर भर दिला जातो. उदाहरणार्थ सर्वेइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन, हायड्रॉलिक्स, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, क्वांटिटी सर्व्हिंग अँड व्हॅल्युएशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, एअर अँड नॉईज पोल्युशन कंट्रोल, सॉलिड अँड हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, डिझाईन ऑफ स्ट्रक्चर्स, एन्व्हायरमेंटल लॉज अँड पॉलिसीज, रिन्युएबल एनर्जी इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, रिमोट सेन्सिंग GIS GPS, हेल्थ अँड सेफ्टी यांसारख्या महत्वाच्या विषयांचा समावेश हा सदरच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना तांत्रिक सन्मुख बनवण्यासाठी शिक्षणातील विविध पद्धती व तंत्र यांचा वापर केला जातो, ज्यामध्ये लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट्स, सेमिनार्स यांच्याबरोबरच प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, बिझनेस क्लब ॲक्टिव्हिटीज, डेमॉन्स्ट्रेशन्स, ड्रॉइंग्स, फील्ड विजिट्स, ऑनलाईन कोर्सेस, इंटर्नशिप्स या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. डिपार्टमेंटमध्ये सर्वत्र सुसज्ज अशा प्रयोगशाळा उपलब्ध असून आवश्यक आणि योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यांच्या मार्फत प्रात्यक्षिके, मिनी प्रोजेक्ट्स, मेगा प्रोजेक्ट्स यांच्या माध्यमातून विविध विषय हे अधिक चांगल्या प्रकारे शिकवले जातात. यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक यांचा विशेष सहभाग असतो. डिपार्टमेंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रयोगशाळांवर सुमारे 87 लाखांहून अधिकची गुंतवणूक करण्यात आलेली असून सुमारे 20 लाखांहून अधिक किमतीची उपकरणे, सॉफ्टवेअर्स आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध आहेत. डिपार्टमेंटने अनेक औद्योगिक संस्था व संशोधन संस्थांबरोबर विविध प्रकल्पांतर्गत सामंजस्य करार केलेले असून यांमार्फत विद्यार्थ्यांना ट्रेनिंग, प्लेसमेंट, इंटर्नशिप्स तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या दृष्टीने अनुदान यांसारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. डिपार्टमेंटमध्ये अतिशय प्रभावी असा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग उपलब्ध असून उत्कृष्ट प्लेसमेंटची परंपरा आहे. डिपार्टमेंटचे विद्यार्थी हे अनेक नामांकित अशा औद्योगिक संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळ, ऊर्जा विकास मंडळ, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नथिंग बट NIRI तसेच पब्लिक लिमिटेड सेक्टर्स यांमध्ये कार्यरत आहेत. डिपार्टमेंटच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व तसेच औद्योगिक क्षेत्रातील, समाजातील व पर्यावरणासंदर्भातील गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व माहिती मिळावी या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये गेस्ट लेक्चर्स, सॉफ्टवेअर ट्रेनिंग्स, सर्टिफिकेट कोर्सेस, ट्रेनिंग प्रोग्राम्स, स्टुडंट अँड फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स यांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या वतीने अनेक उपक्रम जसे की विविध चर्चासत्र, सर्टिफिकेशन कोर्सेस, तांत्रिक स्पर्धा, साइट एक्सपोजर विजिट्स
यांचे आयोजन केले जाते व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते व मार्गदर्शन केले जाते। आज डिपार्टमेंटचे माजी विद्यार्थी हे अनेक नामांकित व प्रतितुयश अशा औद्योगिक संस्थांमध्ये सरकारी व निमसरकारी क्षेत्रामध्ये पब्लिक लिमिटेड सेक्टरमध्ये तसेच देशाविदेशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये उच्च स्तरांवर कार्यरत आहेत। त्यांचे विचार अनुभव व त्यांच्याकडील कौशल्य यांची माहितीही विद्यार्थ्यांना व्हावी व विविध क्षेत्रामध्ये असणारी संधी व आव्हाने या संदर्भात मार्गदर्शन मिळण्याच्या हेतूने डिपार्टमेंटच्या वतीने रिकनेक्ट अ स्टुडंट अल्युमनी डायलॉग इनिशिएटिव्ह यांसारख्या चर्चासत्रांची आणि उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे। तसेच इतर तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना त्यांचे विचार मांडता यावेत व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी नॅशनल आणि इंटरनॅशनल वेबिनारचे आयोजन सुद्धा केले जाते। डिपार्टमेंटचे प्राध्यापक व विद्यार्थी हे अनेक सामाजिक व पर्यावरण जनजागृती संदर्भातील उपक्रमात विशेष सहभागी असतात, जसे की वन स्टुडंट वन ट्री उपक्रम असेल किंवा सिंगल यूज प्लास्टिक कलेक्शन ड्राइव्ह असेल किंवा पूरग्रस्तांना व दुष्काळग्रस्तांना मदत असेल, त्याचप्रमाणे जागतिक तापमानवाढ व वातावरणातील बदल संदर्भातील जनजागृती उपक्रम असेल किंवा पाणी अडवा आणि पाणी जिरवा ग्राम स्वच्छता यांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते व त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला जातो। शहर स्वच्छता आराखडा एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट राष्ट्रीय सरोवर संवर्धन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन वॉटर रिसायकलिंग अँड रियूज ट्रिटॅबिलिटी स्टडीज फिजिबिलिटी स्टडीज यांसारख्या प्रकल्पांतर्गत औद्योगिक सल्ला सेवांमार्फत निधीची उभारणी केली जाते। तसेच त्यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक यांचा सहभाग असतो व त्यातून विभागांना अनुदान प्रदान केले जाते। डिपार्टमेंटच्या वतीने आजवर जागतिक बँक व भारत सरकारतर्फे रामगड सरोवर झांसी सरोवर मानसी गंगा सरोवर रंकाळा सरोवर यांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत एकूण 225 कोटींच्या केंद्र सरकारकडून स्वीकृत प्रकल्प अहवाल तयार करण्यामध्ये डिपार्टमेंटचे तज्ज्ञ प्राध्यापक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि असतात। तर मित्रहो, देशात व महाराष्ट्रात अभियांत्रिकीचे तंत्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था व महाविद्यालयांतून अमाप प्रवेश क्षमता असलेल्या व परंपरागत विद्याशाखेतून प्रचंड संख्येने पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या नवोदित अभियंत्यांना येणाऱ्या काळात एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा व करिअरच्या मोजक्याच संधी यांचा सामना करावा लागेल यात शंका नाही। या उलट मोठी व्याप्ती आशय व देश विदेशातही संधी असलेल्या सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे पदवीधर स्तरावरील शिक्षण देणाऱ्या मोजक्याच अभियांत्रिकी संस्था व महाविद्यालय देशात उपलब्ध आहेत। या पार्श्वभूमीवर लक्षात येईल की देशात मोजक्याच अभियांत्रिकी महाविद्यालयातून मोजकेच इंजिनियर्स पदवीधर होऊन बाहेर पडत असल्याने त्यांना किरकोळ स्पर्धा व राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर नोकरीच्या संशोधनाच्या व व्यवसायाच्या अनेक महत्वाच्या योग्य आणि शाश्वत संधी उपलब्ध आहेत। तसेच सध्याच्या सुधारित अभ्यासक्रमाचा मूळ ढाचा हा सिव्हिल इंजिनिअरिंग व स्पेशलायझेशन इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये असल्याने स्पर्धा परीक्षांमधून केंद्रीय व राज्य शासकीय खात्यांतही संधी उपलब्ध आहेत। तसेच ज्या विद्यार्थ्यांना पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रयत्न करायचे असतील त्यांना गेट जीआरई टोफेल आयएलटीएस यांसारख्या परीक्षा देऊन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देश विदेशातील प्रतितयश महाविद्यालयातून व विद्यापीठातून एमई एमटेक एमएस व पीएचडीचा अभ्यासक्रम शिकून आपली कारकिर्द सुरू करू शकतात। या इंजिनियर्सना सर्व प्रकारच्या उद्योग क्षेत्रात विशेष सरकारी खात्यात कन्सल्टन्सी व प्रशासकीय क्षेत्रात सेवा करता येते व मानाची पदे प्राप्त करता येतात। अशी ही व्यापक कल्पक व नव्या युगाचा विचार करणाऱ्यांसाठी उत्तम संधी व शाश्वत भवितव्य असणारी व वेगाने विस्तारणारी विद्याशाखा आहे। धन्यवाद।